नमस्कार मंडळी रामेश्वर येर मी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण सखी सावित्री समितीबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला घरानंतर मुलांसाठी सर्वात महत्त्वाची आणि विश्वासाची जागा असते त्यांची शाळा पण ही शाळा मुलांसाठी किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी किंवा मुलांसाठी सुरक्षितता प्रदान करण्यासाठी काही नियम काही सूचना असणे गरजेचे आहे कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी जशी विशाखा समिती असणे बंधनकारक आहे तसेच प्रत्येक शाळेमध्ये सखी सावित्री समिती असणे आवश्यक आहे काय आहे ही सखी सावित्री समिती काय काम करते समजून घेऊया सखी सावित्री समितीबद्दल शाळेमध्ये सखी सावित्री समिती स्थापन करण्यात यावी अशी घोषणा मार्च दोन हजार बावीसमध्ये करण्यात आली राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठीत करण्यात आली या समितीत कोण कोण असतात तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे अध्यक्ष असतात शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी समो समुपदेशक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला अंगणवाडी सेविका पुलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य पालक शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी दोन असतील आणि शाळेचे मुख्याध्यापक यांचा समावेश सखी सावित्री समितीमध्ये करण्यात आलेला कौन आहे या समितीची कार्य कोणकोणती आहेत तर परिसरातील मुलांची नोंदणी करणे शंभर टक्के उपस्थितीसाठी प्रयत्न करणे स्थलांतरित व शाळाबाह्य मुलांचं संरक्षण करणे आणि त्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणणे विद्यार्थ्यांचा शारीरिक बौद्धिक व भावनिक विकास व त्यांच्यावरती ताण कमी व्हावा यासाठी विद्यार्थी व पालकांचं समुपदेशन करणे त्याचबरोबर पालकत्वासाठीच्या कार्यशाळेचं आयोजन करणे शाळेत समतेचं वातावरण राहावं यासाठी लिंगभेद विरहित व सर्वसमावेशक उपक्रम राबविणे त्याचप्रमाणे विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यामध्ये कोणत्याही अत्याचाराला ते बळी पडणार नाहीत असं निकोप वातावरण निर्माण करणं हे या समितीचं काम आहे शाळेतील विद्यार्थ्यांना अत्याचाराची तक्रार दाखल करण्यासाठीच्या पोक्सो कायद्यातल्या ई बॉक्सची माहिती देणं महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं तयार केलेल्या चिराग या ॲपबद्दलची माहिती देणं त्याचप्रमाणे एकोणवीस एक हजार नऊशे आठ या चाईल्ड हेल्पलाईनबद्दलचे सूचनाफलक शाळेत लावणं या सर्वांची खातर जमा करणं हे देखील या समितीची कामे आहेत तर प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागावर सखी सावित्रीची बोर्ड लावणे गरजेचे आहे तर कशी वाटली आपणास ही माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद